केंद्र सरकार द्वारा अंतरिम अर्थसंकल्प पेश किया गया, जिसके बाद विपक्ष द्वारा बड़ी मात्रा में विरोध जताया जा रहा है, जिस पर जवाबी प्रतिक्रिया देते हुए शिंदे गुट शिवसेना के प्रवक्ता अरुण वसंत सावंत ने विपक्ष के आरोपों का खंडन किया है, जहां उन्होंने कहा कि रेलवे के लिए 5,554 करोड़ का फंड दिया है और कई रेल मानकों में सुधार किया गया है, लेकिन फिर भी कई नेता झूठा प्रचार कर रहे हैं, जिन्होंने अब अध्ययन करना चाहिए। बजेट डिक्लेअर करण्यात आलं ते ऐकल्यानंतर विरोधकांनी त्याच्यावरती उगीचच बोंबाबोंब सुरू केली। विरोधकांमधील काही नेते असं म्हणत होते की महाराष्ट्राकरता काहीच दिलं नाही, महाराष्ट्राच्या रेल्वेकरिता या बजेटमध्ये काहीच नाही। मला या विरोधकांना सांगायचं की यांचा अभ्यास मुळीच नाही, काय वाटेल ते आरोप ते नेहमी करत असतात। या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांकरिता 15,448 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याप्रमाणेच मुंबईमधील ज्या काही पायाभूत सुविधा आहे आणि मुंबईमधील जे काही रेल्वे आहेत त्याच्याकरता 798 कोटीची व्यवस्था केली गेली आहे। तसंच वंदे भारतच्या धर्तीवरतीच त्याच मानांकनामध्ये बसतील असेच 40,000 डबे नवीन बनविले जाणार आहेत आणि ते रेल्वेला जोडले जाणार आहेत, जेणेकरून आम आदमी जो आहे त्या आम आदमीचा रोजचा जो काही प्रवास असतो रेल्वेचा तो सुखकर होईल, हीच यामागची केंद्र सरकारची भावना होती आणि म्हणून या सर्व गोष्टी केंद्र सरकारने या अर्थसंकल्पामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत। तरी सुद्धा विरोधक कोणताही अभ्यास न करता वारे माप काय वाटेल ते आरोप करण्यामध्ये मशगूल असतात आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातील विरोधकांची ही दयनीय अवस्था झालेली, त्यांना मी शुभेच्छा देतो। आपला पक्ष सांभाळा नाही तर आहे ते सुद्धा हातचं निघून जाईल। धन्यवाद।